नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज वर्तमानपत्रामध्ये महत्त्वाची जाहिरात प्रकाशित झाली आहे सगळ्यांनाच माहीत आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांची ही जाहिरात आहे दोन महत्त्वाची पदे यांच्या जाहिरातीमध्ये आहेत नंबर एक आहे ॲनालिटिकल केमिस्ट म्हणजेच विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि दुसरी पोस्ट आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशी दोन महत्त्वाची पदे जी आहेत ती भरली जाणार आहेत नेमकी पदे किती आहेत क्वालिफिकेशन काय आहे सगळं डिटेल आपण या व्हिडिओला बघणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण या ठिकाणी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपल्या ग्रुपची त्याच्यानंतर व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे आप्ले, आणि ॲपलं ॲप्लिकेशन जे आहे नितेश सर ओके ह्या पोस्टच्या तयारीसाठी वेगवेगळ्या कोर्सेससाठी नितेश सर नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि आपला नंबर आहे अधिक माहितीसाठी यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर चला तर मग चालू करूयात नेमकं काय जाहिरात आहे काय पदी आहेत आणि त्याचं क्वालिफिकेशन याची माहिती आपण घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिलं जे पद आहे पहिली जी पोस्ट आहे वरित्र वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशी पोस्ट आहे तर त्याच्यासाठी या ठिकाणी पदे जी आहे टोटल सदोतीस पदे आहेत ठीक आहे किती आहेत सदोतीस पोस्ट आहेत त्याच्यासाठी तर यामध्ये कॅटेगरी वाईज विश्लेषण व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही दिले बघितलं अजा अज विजा ठीक आहे भज भजक म्हणजे एन टी बी ओके विजय एन टी एन टी बी ठीक आहे एन टी डी असे विविध प्रवर्ग आहे ओ बी सी आहे ए सी बी सी मराठा कॅटेगरीसाठी जे आहे एस सी बी सी प्रवर्ग आहे डब्ल्यू सी आर्थिक दृ दुर्बल जे आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी चार पदे आहेत एकूण आरक्षित पदे सव्वीस आहेत आणि अ आरक्षित पदे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अकरा पदे आहेत अशी टोटल सदोतीस पदे आहेत ठीक आहे आणि परत त्याच्यामध्ये जे समांतर आरक्षण आहे ते खाली दिलेलं आहे मग सर्वसाधारण किती आहेत महिला किती आहेत माझे सैनिक किती आहेत तर हे तुम्ही डिटेल चार्ट मी टेलिग्रामवरती आपल्या ग्रुपवरती आणि व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुपवरती ही ॲड मी टाकलेली आहे त्या चॅनलला तुम्ही जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे ठीक आहे तर वरिष्ठ तांत्रिक आता तक्रारी आपल्याला सदोतीस पदे आहेत ओपनला त्यात अकरा आहेत आणि बाकीचे आरक्षित पदे आहेत तुम्ही ती कॅल्क्युलेशन करू शकता तुमच्या कास्टनुसार दुसरा पोस्ट आहे आपल्याकडं विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडब ठीक आहे ग्रुप बीची पोस्ट आहे ही ठीक आहे तर या ठिकाणी बघा विश्लेषण रसायनशास्त्रज्ञाची टोटल पदे आहेत एकोणीस ठीक आहे टोटल किती पदे आहेत एकोणीस पदे त्या ठिकाणी भरावायची आहेत त्यामध्ये बघा अ ज ओके okay, अजा अज विज भज 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 क ओके ड ला झिरो आहेत बाकीच्या एक एक जागा आहेत आणि ओ बी सीसाठी ह्या चार जागा आहेत सीसाठी दोन आणि आर्थिक दुर्बलसाठी दोन एकूण अनआरक्षित पदे जी आहेत ती तेरा पदे या ठिकाणी आहेत ओके okay? अ राखीव पदे सहा आहेत ओपनला टोटल अशी एकोणीस पदांची ही भरती आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा हे एकोणीस पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन्ही पदाच्या तयारीसाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे नितेश सर ठीक आहे याच्या आपण बॅच चालू करणार आहोत लाईव्ह ऑनलाईन बॅच असणार आहे आणि रेकॉर्डमध्ये पण अवेलेबल असणार आहे ती डिटेल ॲड आल्याच्यानंतर लगेच आपण बॅचचे अनाऊन्समेंट करणार आहोत ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीनं कधी भरायचा आहे बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजे उद्यापासून आपल्याला ऑनलाईन अर्ज काय करायचा आहे तेवीस सप्टेंबरपासून सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे डिटेल त्याचं नोटिफिकेशन आज संध्याकाळपर्यंत प्रकाशित होईल त्याच्यात सगळी काही माहिती अवेलेबल असेल पेमेंटची लास्ट डे ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर भरायच्या लास्ट डेट जी आहे तुमची ती तेवीस ऑक्टोबर आहे म्हणजे एक महिन्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे शक्यतो सर्वांनी लवकरात लवकरच फॉर्म भरायचे आहेत कारण की नंतरच्या शेवटच्या ह्याला खूप रश होते साईडचा प्रॉब्लेम येतो हे, हे हजार वेळेस मी विद्यार्थी मित्रांना सांगत असतो पण विद्यार्थी मित्र शेवटच्या दिवशी फॉर्म भरतात तसं करू नका ओके लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे बघा फीस या ठिकाणी आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फीस आहे बाकी सर्व जे रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये या ठिकाणी फीस आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन जर आपण असाल ठीक आहे तर आपल्याला फीस कोणत्याही प्रकारची फीस त्या ठिकाणी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे कोण ह्या पोस्टसाठी पात्रताधारक आहे किंवा कोण फॉर्म भरू शकतं हे खूप महत्त्वाचं आहे जी आपली पोस्ट आहे ॲनालिटिकल केमिस्ट जी पोस्ट आहे त्याच्यासाठी बघा त्याच्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्सची कोणतीही गरज नाही आहे पहिल्या क्वालिफिकेशनमध्ये कोणाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे तर ज्याची डिग्री इन फार्मसी झालेली आहे ठीक आहे म्हणजे बी फार्मसी जसं झालेलं आहे त्याला अनुभवाची गरज नाही आहे किंवा त्याचं पी जी झालेलं आहे केमिस्ट्रीमध्ये म्हणजे एम एस सी केमिस्ट्री झालेलं आहे किंवा पी जी झालेलं आहे बायोकेमिस्ट्री म्हणजे मास्टर डिग्री झालेली आहे अशा लोकांना अनुभवाची गरज नाही आहे हे लोक फॉर्म भरू शकतात ज्याचं एम एस सी झालेलं आहे बायोकेमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये आणि बी फार्मसी झाली यांना अनुभवाची गरज नाही आहे ते फॉर्म भरू शकता ॲनालिटिकल केमिस्टसाठी आणि अजून कोण फॉर्म भरू शकता अॅनालिटिकल केमिस्टसाठी ज्याचं डिग्री झालेलं आहे इन सायन्स म्हणजे बी एस सी लेवल ठीक आहे ज्याची डिग्री झालेली आहे म्हणजे बी एस सी झालेलं आहे बट त्याला एक कंडिशन घातलेली आहे की त्याला सेकंड क्लास असला पाहिजे ठीक आहे सेकंड क्लास त्याचे मार्क्स असले पाहिजे दुसरी गोष्ट आहे त्याला अनुभव असला पाहिजे कमीत कमी अठरा महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असणं गरजेचं आहे नॉट लेस दॅन एटीन मंथ औषध द्रव्य विश्लेषण म्हणून त्यांना अनुभव म्हणजे ड्रगच्या टेस्टिंगमध्ये असला पाहिजे तो अॅनालिस ॲनालिटिकलमध्ये क्यू ए क्यू सी डिपार्टमेंट जे असतात डिफरंट तिथं त्यानं काम केलेलं पाहिजे ड्रगच्या ॲनालिसिसमध्ये ठीक आहे तर अठरा महिन्यापेक्षा जास्त अनुभव असणं गरजेचं आहे कमी नाही चालणार म्हणजे बी एस सी आहे प्लस अनुभव आहे अशा लोकांना त्या ठिकाणी ही जी पोस्ट आहे अॅनालिटिकल केमिस्ट त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो लक्षात घ्या हे अनलेटिक, हा, हे क्वालिफिकेशन आहे तुमचं अॅनालिटिक अॅनालिटिकल केमिस्ट ह्या पदासाठी दुसरं आहे सिनियर टेक्निकल असिस्टंटची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी थी काय क्वालिफिकेशन आहे बघा विज्ञान शाखेची पदवी म्हणजे बी एस सी लेवल झाली पाहिजे फक्त सायन्समध्ये पदवी असावी बट सेकंड क्लास असावी ठीक आहे ही कंडिशन आहे आणि नंबर दोन ऑर आहे डिग्री इन फार्मसी फक्त फार्मसी म्हणजे बी फार्मचे विद्यार्थी ओके आता तुम्ही याच्यात विचारता सर मी फायनल इयरला आहे अमुक आहे नाही डिग्री कम्प्लीट पाहिजे ठीक आहे कम्प्लीट पाहिजे फायनल इयरवरला वगैरे भरू शकत नाही कम्प्लीट पाहिजे तुम्ही सगळा कोर्स कंप्लीट केलेला तरच फॉर्म भरू शकता लक्षात घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने हे काय क्वालिफिकेशन आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या नितेश सर ॲप डाउनलोड करायचं आहे ठीक आहे आणि ह्याची डिटेल ॲड आल्याच्यानंतर चॅनलमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून डिटेल ॲड जेव्हा येईल तेव्हा आपण काय करूयात त्याच्या डिटेल ॲडविषयी डिस्कस करूयात तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे ग्रुप आहेत ते जॉईन करा जेणेकरून अपडेट तुम्हाला मिळत जाईल तयारी कशी करायची ह्याची माहिती मिळत जाईल थांबूया आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच